आपण पाहताय दुपारच्या बातम्या। शिवसेनेच्या आज होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये नेमका कोणता गौप्यस्फोट होणार याकडे लक्ष लागले आणि संजय राऊतांकडून फोडल्या जाणाऱ्या राजकीय बॉम्बने विरोधी पक्षामधले कोणते नेते घायाळ होणार याचीही उत्सुकता आहे। आणि याच पत्रकार परिषदेसंदर्भातली एक मोठी बातमी एबीपी माझाच्या हाती आली आहे। शिवसेनेच्या पत्रकार परिषदेमध्ये लाव रे तो व्हिडिओ हा पॅटर्न पाहायला मिळणार आहे। व्हिडिओच्या माध्यमातून शिवसेना कुणाची पोलखोल करणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात आपले प्रतिनिधी वैभव परब। वैभव, कविता, या संपूर्ण पत्रकार परिषदेकडे जर पाहिलं तर नेते मंडळांसाठी एक जागा ठेवण्यात आलेली आहे आणि दुसरी एक जागा जी आहे ती पोलखोल करण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी स्क्रीनिंग लागणार आहे। आपण बघू शकतो LED माध्यमातून या ठिकाणी जे ज्या नेत्यांची पोलखोल करायची आहे, लाव रे तो व्हिडिओ करायचा आहे, ती ही जागा आहे। आणि ह्या LED स्क्रीनच्या माध्यमातून संजय राऊत आहेत, त्यांना ज्या नेत्यांवर ज्या केंद्रीय पथकांवर निशाणा साधायचा आहे तो याच ठिकाणी साधण्यात येणार आहे। संजय राऊतांकडे एक पेनड्राईव्ह आहे, त्या पेनड्राईव्हच्या माध्यमातून लाव रे तो व्हिडिओ म्हणजेच केंद्रीय पथकाची जी काही पोलखोल त्यांना करायची आहे, जे 3.5 नेते आहेत भाजपचे त्यांच्या संदर्भातले जे काही पुरावे आहेत ते या ठिकाणी दाखवण्यात येणार आहेत आणि त्याची तयारी आहे ती या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच संजय राऊत या पत्रकार परिषदेला पुराव्यानिशी समोरे जाणार असल्याचं इकडे स्पष्ट झालेलं आहे। संजय राऊतांची पत्रकार परिषद 4 आहे आणि आता या स्क्रीनिंगमुळे नक्कीच विरोधी पक्षाच्या धडकी भरवणारी ही पत्रकार परिषद असू शकते, कारण का पुराव्यांसहित संजय राऊत आहेत ते या पत्रकार परिषदेला सामोरे जात आहेत। लाव रे तो व्हिडिओच्या पॅटर्नमधून संजय राऊत आता कोणाचा भांडाफोड करणार, कोणाकोणावर निशाणा साधणार आणि या पेनड्राईव्हमध्ये नेमक्या कोणत्या नेत्यांचे व्हिडिओ पुरावेज आहेत हे 4 आपल्याला थोड्याच वेळात कळेल। परंतु शिवसेना देखील आता लाव रे व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांवर प्रहार करण्यास सज्ज झाली आहे। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या अपडेट्स बद्दल। वैभव, ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।